आता बघूया पुणे जिल्ह्यात काय कर्जमाफीचं चित्र आहे. वास्तव आहे पुणे जिल्ह्यातील सुमारे 1,00,000 शेतकऱ्यांना आत्तापर्यंत सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला आहे. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यात सदन समजल्या जाणाऱ्या दौड, इंदापूर तसंच बारामती तालुक्याने त्यात आघाडी घेतली. तर जिल्ह्यातील जुन्नर, वेल्ला, मुळशी, आंबेगाव या दुर्गम तालुक्यातील लाभार्थ्यांची संख्या अगदीच नगण्य म्हणावी इतकी आहे. पुणे जिल्ह्यात कर्जमाफी तसंच प्रोत्साहनपर लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची एकूण संख्या 99,800 इतकी आहे. त्यांना सुमारे 311 कोटींचं वाटप करण्यात आले. फक्त कर्जमाफीचा विचार केल्यास एकूण 38,915 शेतकरी योजनेचे लाभार्थी ठरले. त्यांना 207,47,78,320 रुपयांचं वाटप करण्यात आले. त्यात दौंडमधील 8,544, इंदापूरमधील 7,267 आणि बारामतीमधील 5,934 शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे मिळाले. शेतकऱ्यांनी पैसे का भरले नाहीत तर शासनाने जाहीर केलं होतं 9 महिन्यापूर्वी की आम्ही सरसकट कर्जमाफी करणार. त्यामुळं सगळीकडले शेतकरी एकदम ठप्प झालेले होते. परंतु ज्या शेतकऱ्यांनी ते पैसे भरले ते थोडे म्हणजे यापासून वंचित राहिलेले आहेत. आणि ज्यांनी भरले नाहीत त्या आता त्यांना ती माफी मिळते. आणि म्हणून ह्या 4-5 तालुक्यामध्ये जी आपल्याला आकडेवारी जास्त दिसते त्याचं कारणच असं आहे की या तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप म्हणजे एवढा प्रचंड फरक आहे, खूप फरक आहे. भोर, खेड, मावळ, पुरंदर, शिरूर तालुक्यातील लाभार्थ्यांची संख्या सरासरी 2 ते 2,500 आहे. जुन्नरमध्ये मात्र फक्त 925, मुळशीत 781 आणि वेल्ल्यातील फक्त 710 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. या तालुक्यांमध्ये प्रामुख्यानं पीक कर्जाचे वाटप होतं आणि त्याची परतफेड चांगल्या प्रकारे होत असल्यानं इथल्या लाभार्थ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे कर्जाची नियमित परतफेड करणारा शेतकरी सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिल्याचं स्पष्ट होतंय. याचाच अर्थ सरकारकडून सरसकट कर्जमाफी करण्यात आली असती तर त्याचा लाभ विशिष्ट वर्गालाच होणार आहे. अन्यथा लाभार्थींच्या संख्येत एका जिल्ह्यात एवढा मोठा असमतोल दिसून येण्याचं कारण नव्हतं. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.